ते पण चालेल. आमटी भात चपात आणि पुरणाची पोळी. तर ना हो, आणि आज किती लवकर उठलंय, आवरलंय का तर एरोप्लेन उडवायचंय हो ना. चला शिवायची आंघोळ झाली, माझी आंघोळ झाली आणि स्वयंपाकाला पण लागले. तर आज आहे दसरा, दसऱ्यासाठी आज आम्ही खूप लवकर उठून खूप आवरलं. मलाच करायचं होतं स्वयंपाक आणि शिवायला त्याचं एरोप्लेन. नवीन खेळणं आलं आणि ते असं एक्साइटमेंट नसेल ते खेळायचे तर मग काय मजा आहे. मुलांचं हेच असतं ना. तर आणि माझं स्वयंपाक करायचं होतं कारण म्हणलं नंतर ना उशीर झाला ना, खूप उशीर उशीर होत जातो. त्याच्यामुळे आज लवकर उठलं होतं 5:30 वाजता आणि तेव्हापासून स्वयंपाक. मला तर तिथं ड्रोन बी दिसलेला हो त्याला उडवायला काही रिमोट नव्हता, फक्त हातावर उडवायचं. चला स्वयंपाकाची तयारी सुरू केली. इकडे लावली आहे डाळ, तिथे पापड हे ते काढून ठेवले, पीठ मळून ठेवले आणि अर्धी तयारी झाली आहे स्वयंपाकाची. आज सगळं फटाफट आवरायचंय आणि आजचा पूर्ण व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. तर माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. आज आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत तर मी शेअर करणारच आहे. तर तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो, सुख शांती समृद्धी सगळं तुमच्या घरी नांदावी, हीच आई तुझा भवानी चरणी माझी प्रार्थना. तर चला लागूया कामाला. पहिले आता पुरण वाटून घेते, सगळी तयारी करते आणि पूर्ण आपल्याकडे कोणताही सण असला तरी पुरणाची पोळी तर पाहिजेच पाहिजे, त्याच्याशिवाय आपले सण पूर्ण होत नाहीत. तर त्याच्यामुळेच म्हटलं आज मस्त 9 दिवसाचा उपवास आहे. आज माझा उपवास पण सुटणार, अखंड दिवा आहे तो पण. आज त्याचं पण हो, तो पण आज उचलायचा आहे, त्यात पूजा पण करायची आहे. तर चला एक 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 सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर स्टे ट्यून. ओय देव बाप्पाकडे जाऊ देऊ नकोस. ठीक आहे, आवरा आवरा. मी एक ठेवली आहे आणि ना याच्यात थोडस तूप टाकले का तर ते खाली ना पुरण असं लागू नये म्हणून सगळीकडनं असं पांगून घेतलं ना, मग ते मस्त पुरण आपलं होतं नाही तर खाली लागतं आणि मग ते टाकतं, ते तसं होऊ नये म्हणून असं थोडस तूप चोळून घ्यायचं. आणि ना मी पुरण काय करते आता, आधी डाळ वाटून घेते आणि त्यानंतर पुरण परतायला टाकते. तर अशा मी केलं आहे ना पुरणाच्या पोळ्या, फारच खमंग लागतात असं मला वाटतंय कारण एक दोन वेळा आम्ही असं केलं तर फार छान पोळ्या झाल्या होत्या. चला साखरच टाकते यात, गूळ नाही टाकते. बस एवढी साखर आणि ना पुरणात साखर टाकली आहे. गूळ नाही माझ्याकडे, गुळाची पावडर गूळ आहे आणि मग तो जास्ती गोड नाही आहे. आणि ना पोळ्या पण त्यांना थोड्याशा काळसर दिसतील आणि मग मला ते नाही जास्ती आवडत, त्याच्यामुळे मग साखर टाकून मस्त ते हे सगळं मिक्स करायचं. आणि असं आधी डाळ वाटून नंतर परतलं ना पोळ्या एवढा खमंग होतात ना असं मला वाटतंय कारण 2-3 वेळा आम्ही असं करून बघितलंय. तर चला आता हे पण परतायला खूप वेळ जातो, असं डाळ असेल ना तर खूप पटकन परतलं जातं, असं खूप वेळ जातो. काही हरकत नाही, काय म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोने पड़ता है. तसं चांगलं काहीतरी खायचं असेल तर थोडीशी मेहनत तर करावीच लागते. स्वयंपाक ऑलमोस्ट होत आला, इकडे पण झालं, भजे झाले, त्यानंतर भात लावून झालं, थोडंसं गुळणी पण केलंय. आता फक्त राहिली आमटी. आता आमटीची पण सगळी तयारी झाली, वाटण ते करून ठेवले. आता फक्त पुरण परतायचं, आमटीला फोडण्यात येते आणि मग तोपर्यंत पुरण पण थंड होतंय. लगेच पोळ्या आणखी पूजा वगैरे राहिले. पूजा म्हटलं निवांत सगळं झालं ना मग करूया. आत्ता जर करायला गेले ना मग घाई घाई हे राहिलं ते राहिलं होईल, त्याच्यामुळे मग
निवांत पूजा आणि जी गाड्यांची पूजा ते सगळं थोड्या वेळानंतर गाड्या आधी धुवून आणावे लागतील त्यानंतर मग त्यांची पूजा ते आणि चला जसं होईल तसं करत चलूया आणि मस्त सण असल्यावर ना एक वेगळंच वातावरण असतं ना घरात भारी वाटतं शिवाय म्हणतोय आज काय मम्मा कुठे जायचं आहे आपल्याला म्हणलं कुठे नाही जायचं आपल्याला घरातच आवरून बसायचं आहे आणि चला मस्त मज्जा येते आज तुमच्याकडे काय वातावरण आहे ते मला नक्की सांगा काय चाललंय तुमचं काय नाही विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मस्त तयार झालाय सकाळी सकाळी भारी वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला आज होय शुभ तुला लय भारी लय भारी शिवाय गेले फुलं हार आणायला काल घेऊ म्हटलं पण ते बोलले सकाळी सकाळीच आणूया चला आता सगळं व्यवस्थित मार्गी लागतंय भारी वाटायले टेन्शन आलं तर कधी होईल पण होतंय सगळं वेळेत आणि बघा ना पुरण पण किती छान झालं अजिबात खाली पण लागलं नाही आणि एक सारखं एवढं सुंदर होतं ना खव्याच्या पोळ्यांसारख्याच पोळ्या होतात असं कधी केलं नसेल तर ट्राय करा आणि जे करत असतील त्यांना तर माहितीच आहे तर चला गॅस बंद करते आणि आता हे थंड व्हायला काढून ठेवते आणि आमच्याकडे काय करतात जनरली आजच ओटा भरतात पण ना काल चाललेच होते तुळजापूरला तर म्हटलं चला तिथेच ओटा भरावा कारण इथे परत कुठं जायचं काय ते कालच करून घेतलं काय आणि पुन्हा ना आजच्या दिवशी सगळं करायचं म्हणून खूप घाई खूप गडबड होते तसं काही झालं नाही छान वाटलं चला अंगठी फोडणीला टाकते फटकन पोळ्या करून घेते म्हणजे कसं पोषाला लागते बर हा सगळ्यांना आणलं ना गाड्यांना दोन आणि दरवाजाला वाव एवढा भारी होय तुला चॉईस पण आहे का खूप सुंदर चल बघा हे असं डॅडी लावते थार चांगला आहे ना डॅडी चांगला आहे ना हार डॅडीचा चॉईस आहे जरा तुम्हाला चवळू नको का हे बघा असलं हार आहे हे बघा आता डॅडी दुसरा टोक लावताय हे बघा असं चांगलंय ना हे बघा हे करून दाखवतो तुम्हाला आता करून असा चांगलाय हे बघा चांगलं दिसतंय ना हे बघा हे करून लावलंय इथं आपण लावलंय झालं काम आमचं हे बघा डॅडी अशी चिपकवणार आता कशी करते ना डॅडी नीट कस होईल व मधून फुगले का हा जास्त फुगली मम्मी हे बघा इथं भाजी केली पुरणपोळी बनवते मम्मा मला खायचे लवकर बनव ना हो ना म्हणजे येणार माझ्यासाठी छोटी बनव ना एक मम्मा मम्मा लेम फुगली ग घरातलं सगळं आवरलं तर रांगोळी घालते मस्त पूजा वगैरे आणि त्यानंतर उपवास सोडूया तर चला रांगोळी काढूया दारात चला चला आपण तशीच लावलं आहे रांगोळीचा नंबर बघा इथं
हार तो करायची रांगोळी तर मम्मा करणार आहे रांगोळी आणि ना खूप सिंपल रांगोळी काढणार आहे फक्त हे साचाने काढणार आहे तर चला खाली पहिल्यांदा बेसला एक कलर बनवून घेऊया आपण रेड कलर व्हाईट काढला तरी ताट रेडी आहे इथे भजे तळण गुळणी गुळणी आणि दूध आमटी भात चपाती आणि पुरणाची पोळी तर ना आमटी कांदा मस्त भाजून बनवले त्याच्यामुळे कलर एवढा सुंदर आलाय आमटी खाऊन सांगा ना कशी झाली आहे काय कमी जास्ती झाली आहे जेवण मस्त चालेल करा एन्जॉय चला सकाळनंतर तुम्हाला मी आत्ताच भेटते तर दुपारी मस्त थोडा आराम केला आणि त्यानंतर एक सिरीज बघितली काला पाणी दिवसानंतर वेळ भेटला तर मी सिरीज बघितली आता परत रात्रीची पूजा चालू आहे आता शस्त्रपूजा किंवा मग जे आपण जे काय काम करतो त्याच्या सगळ्याची पूजा करायची असते त्या त्या वस्तूची सो आता त्याची सगळ्याची पूजा चालू आहे आणि यानंतर आम्ही जाणार आहेत एका मंदिरात तर चला या पूजा
चालेल, तूच तुझं सगळं ठेव हा. बर पिशवीत हो. आणि चल लगेच तुझ्या गाडींची पण पूजा कर. कर. आणि पाया पडा. पाया पड ना. आणि डॅडीचा खुश राहा. माझं पण कसडा गो माझी बबडी पाया नाही पडली तरी. आज रात्री झाली ना, मी पूजा करतोय. माझ्या गाडीची पूजा करणार. चला चला जाऊया गाडीची पूजा. हा त्याच्या गाडींच्या पूजा करू द्या ना एका मिनिटात, मग निघूया. त्यात आहे ना फुलं, त्यात आहेत ना फुलं. छान. हा पाया पड. हा पाया पड ना. संजय तुम्ही त्या ह्याची करा ना. करा ना आता, घेतलंच आहे हातात. तर मी करून येते. हे बघा, ही पूजा करते आता मम्मा. चल आता चल तिथे बस, तुझे तुला पण ओवाळून घेते. आधी कोणाचे करू? माझी. कंद लावावं लागेल ना मग. चालेल ना. बदू लागला गड्याशिवाय. टोपी नाही, काय नाही. कशा गडमेन बसली तू इथे? आशीर्वाद घेते ना तो. पडू द्या. झालं. हॅपी बर्थडे. चल आणि गाडीचं. हा गाडीचं दर्शन तरी घे ना. आणि आम्ही आलो इथे एका मंदिरात. चला तर मग ह्या व्हिडिओचा एंड करूया आम्ही ना. मस्त इथे ना एक मंदिर होतं येडाई देवीचं, तर तिथेच जाऊन आलो, दर्शन ते करून आलो. त्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे झाली, तर संध्याकाळी बनवले होते टोमॅटोची चटणी आणि सकाळी चपाते वगैरे जास्त बनवले होते. तर ते सगळं होतं फक्त मग टोमॅटोची चटणी. मस्त दिवस गेला आणि आज दसरा खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाला. नंतर संध्याकाळी शस्त्रपूजा झाली, शुभूच्या गाड्यांची पूजा झाली आणि अशा प्रकारे छान सेलिब्रेशन झालं. त्यात पुन्हा देवीचं दर्शन केल्यानंतर अजूनच भारी वाटलं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका, कारण उद्या खूप स्पेशल व्हिडिओ असणार आहे. तर काय स्पेशल असणार आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, ते उद्या तुम्हाला कळेल. तर आजच्यासाठी बाय बाय अँड गुड नाईट एव्हरीवन. तू काय? Bye-bye.